नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्राबुलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे जसं की आता दुष्काळ पडलेला आहे बऱ्याच ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे तर या परिस्थितीमधून शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळावी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करता यावं यासाठी एका जिल्ह्यातील जे पशुसंवर्धन विभाग आहे मित्रांनो त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय आहे कोणत्या जिल्ह्यातील आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल चला तर मित्रांनो सुरू करूया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार एक कोटीचे चारा बियाणे मोफत नगर जिल्ह्यात दुष्काळाचे संकेत आहे अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच पोळा कोरडा गेल्याने चिंता वाढली आहे दुष्काळजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा टंचाई निवारण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने चारा उत्पादनासाठी नियोजन केले आहे त्यानुसार पाणी उपलब्ध असलेल्या भागातील शेतकऱ्यांना मोफत चारा बियाणे दिले जाणार आहे त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे यातून दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव हेक्टरवर एक लाख साठ हजार टन चारा उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो ही खूप चांगली बाब आहे की एक कोटी चारा बियाणेची आहे मित्रांनो एक कोटीचे जे बियाणे आहे चाऱ्याचे ते वाटप होणार आहे शेतकऱ्यांना त्यासाठी ती प्रोसेस काय असणार आहे आपण थोडक्यात समोर बघणार आहोत आणि या चारा बियाण्यातून मित्रांनो दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव हेक्टर वरती एक लाख साठ हजार टन चारा उपलब्ध या बियाण्यातून होणार आहे पुढे बघा जिल्ह्यात पाऊस नसल्याने खरीपातील बरीच पिके वाया गेली आहेतच पण पाऊस नसल्याचे गंभीर परिणाम पशुधनावरही होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे नगर जिल्ह्यात ऑगस्ट महिना अखेरपर्यंत तेरा लाख सदोतीस हजार दोनशे सात टन चारा उपलब्ध आहे नगर जिल्ह्यासाठी महिन्याला आठ लाख टन चारा लागतो त्यामुळे उपलब्ध चारा केवळ सव्वा ते दीड महिनाच पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे मित्रांनो तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल की तेरा लाख सदतीस हजार दोनशे सात टन चारा उपलब्ध आहे परंतु हा जो चारा आहे मित्रांनो हा केवळ सव्वा ते दीड महिनाच पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे त्यानंतर मित्रांनो परिस्थिती खूप भयानक होणार आहे त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आताच प्री प्लॅनिंग केलेला आहे चारा बियाणे मोफत वाटण्याचं पुढे बघूया मित्रांनो पाऊस पडलाच नाही तर गंभीर चारा टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे नगर जिल्ह्यात गाय म्हैस वर्गातील सोळा लाख जनावरे आहेत त्यात पावणे तीन लाख वासरे असून तेरा लाख तेवीस हजार मोठी जनावरे आहेत सुमारे पावणे पंधरा लाख शेळ्या मेंढ्यांची संख्या आहे याशिवाय गाढव घोड्यांची संख्या वेगळी आहे मित्रांनो खूप जास्त प्रमाणात जनावरे असल्यामुळे पशुधन असल्यामुळे चारा टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे कारण पाऊस पडलाच नाहीये आणि अजूनही पाऊस पडण्याचे एवढे संकेत दिसत नाहीये नगर जिल्ह्यामध्ये त्यामुळे चारा टंचाई येऊ शकते पाऊस नसल्याने चाराची टंचाई भासणार असल्याने पशुसंवर्धन विभागाने चारा उत्पादनाचे नियोजन केले आहे त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने एक कोटी रुपये चारा बियाणे खरेदीसाठी दिले आहे धरण क्षेत्रात तसेच पाणी उपलब्ध असलेल्या भागात चारा उत्पादन घेतले जाणार आहे जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून मागील महिन्यात चारा बियाणे मिळण्यासाठी अर्ज मागवले होते त्यानुसार सोळा हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत मित्रांनो या बियाण्यासाठी सोळा हजार शेतकऱ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेले के आहेत आणि त्यामधून शेतकरी निवड होणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना बियाणे मिळणार आहे त्यांच्या शेतात लावण्यासाठी हे बियाणे अशाच शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत की त्यांच्याकडं पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांकडून हा चारा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो नगर जिल्ह्यासाठी एक कोटीचे चारा बियाणे या ठिकाणी मोफत वाटणार आहे पशुसंवर्धन विभाग ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो